Next question in logic. Examine whether the statement pattern is tautology, contradiction or contingency. We have seen some questions in this question. Next one. Negation P, conditional Q, conjunction P, conjunction R. Here there are three statement pattern, three statement P, Q, R. Write like this, P, Q, R. Negation of P is given, take negation P. First bracket, negation P conditional Q. Second bracket, P conjunction R. And statement pattern, negation P conditional Q, conjunction P conjunction R. See, in case of three statement, we have T, 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 F, 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 F. In second one, T, T, F, F, T, T, F, F. In third one, T, F, T, F, T, F, T, F. We have already seen this. Negation of P. T the negation F L, T the negation F L, T the negation F L, T the negation F L. F the negation T L, F the negation T L, F the negation T L, F the negation T L. Conditional. Negation P and Q the conditional. Negation P and Q the conditional. Conditional मधे T F entry false है ते. मैं F T T L, F T T L, F F T L, F F T L, T T T L. T T T T F F E आणि T F F E याच आणि याच या दोन्हींचं कंडिशनल आहे. कंडिशनल मध्ये T F एंट्री फॉल्स येते. इथे T F आहे, इथे T F आहे. अदर ट्रू. P आणि Q चं कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये T T T येतो. मग फर्स्ट वन T T T, सेकंड T F F, थर्ड T T T, fourth T F F, fifth F T F, sixth F F F, F T F, F F F. ये दोनों से conjunction है. याता नहीं याता conjunction. Conjunction में T T T है तो T T T T F F, T T T T F F, T F F T F F, F F F. F, F, F. From last column, it is a contingency. See again, we have to examine whether the statement pattern is tautology, that means all T, contradiction, all F or contingency, some T, some F. Here there are three statements, P, Q, R. In first one, T, 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 F, 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 F. In second, T, T, F, F, T, T, F, F. In third, T, F, T, F, T, F, T, F. Negation P, T, the negation F, T, the negation F, T, the negation F, T, the negation F. F the negation T, F the negation T, F the negation T, F the negation T. Negation P and Q is the conditional. Conditional मदे T F entry false थे. मैं F T है, इकड़ू निकड़े पा. F T T, F T T, F F T, F F T, T T T, T T T, T F F, T F F. P आणि R चं conjunction है. Conjunction मदे T T T है तो first one T T T, second T F F E, third T T T, fourth T F F E, fifth F T F E, sixth F F F E, F T F E, F F F E. या दोन्ही जो conjunction है, conjunction मध्ये T T T है तो मत T T T, T F F, T T T, T
टी एफ यफ जे काही ट्रू आणि काही फॉल्स आहे, देअरफोर इट इज अ कॉन्टेंजन्सी. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. पी कंडिशनल निगेशन क्यू डिजंक्शन आर इक्विवेलेंट. निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर इक्विवेलेंट विथ एल से. या स्टेटमेंट पॅटर्न एल ने डिनोट केलं आपल्याला या टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन की कॉन्टेंजन्सी हे पाहिजे. याच्यासाठी तीन स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. पी मध्ये टी 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 एफ 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 एफ, क्यू मध्ये टी टी एफ एफ टी टी एफ एफ, आर मध्ये टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आता निगेशन क्यू चं निगेशन आहे. नंतर इथे ब्रॅकेट निगेशन क्यू डिजंक्शन आर, नंतर फर्स्ट ब्रॅकेट पी कंडिशनल निगेशन क्यू डिजंक्शन आर इन सेकंड ब्रॅकेट क्यू कंडिशनल आर, पुढे पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर, पुढे त्याचं निगेशन निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर अँड लास्ट कॉलम एल, दॅट इज स्टेटमेंट पॅटर्न. नाउ निगेशन क्यू, टी चं निगेशन एफ, टी चं निगेशन एफ, एफ चं निगेशन टी, एफ चं निगेशन टी, टी चं निगेशन एफ, टी चं निगेशन एफ, एफ चं निगेशन टी, एफ चं निगेशन टी. निगेशन क्यू डिजंक्शन आर, डिजंक्शन मध्ये एफ 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 येतो, अदरवाइज टू येतं. मग आता एफ टी टी येईल एफ 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 येईल, टी 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 येईल एफ टी टी येईल, टी एफ टी येईल एफ 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 येईल, टी 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 येईल एफ टी टी येईल. याचं आणि याचं डिजंक्शन आहे, डिजंक्शन मध्ये एफ 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 आला, इथे एफ 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 आला, अदरवाइज ट्रू. पीचं याच्याबरोबरचं कंडिशनल म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम याचं कंडिशनल. आता पहा टी 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 येईल टी एफ एफ येईल, कंडिशनल मध्ये टी एफ एंट्री पॉझ येते. टी 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 येईल टी 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 येईल, एफ टी टी येईल एफ एफ टी येईल, एफ टी टी येईल एफ टी टी येईल. कंडिशनल मध्ये टी एफ एंट्री फॉल्स येते, टी एफ फॉल्स, अदरवाइज ट्रू. आता क्यू आणि आरचं कंडिशनल, क्यू आणि आरचं कंडिशनल टी 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 एफ एफ, एफ टी टी एफ एफ टी, टी 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 एफ एफ, एफ टी टी एफ एफ टी. आता फर्स्ट आणि हे याचं कंडिशनल. आता कंडिशनलमध्ये टी 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 येतो, टी एफ एफ येतो, टी 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 येतो, टी 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 येईल, एफ टी टी येईल, एफ एफ हा पण टी येईल, इथे एफ टी टी येईल टी येईल. याचं आणि याचं कंडिशनल टी 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 एफ एफ येतो, टी 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 एफ टी टी एफ एफ टी, एफ टी टी एफ टी टी. आता फर्स्ट ब्रॅकेट हा आहे आणि हा, सॉरी याचं परत निगेशन, याचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, 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 हा आणि हा याचं इक्विवेलेंस आहे. इक्विवेलन्स मध्ये दोन्ही सेम असतील तर ट्रू, दोन्ही वेगवेगळे असतील तर फॉल. प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर टी एफ वेगवेगळं आहे, एफ टी वेगवेगळं आहे, टी एफ प्रत्येक ठिकाणी एफ 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 एफ. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम
आर यब बियर बोल इट इज अ कॉन्ट्रेडिक्शन. See again this statement pattern. Here there are three statements P, Q, R. P, Q, R. Write as usual. In first, T, 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 F, 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 F. In second, T, T, F, F, T, T, F, F. In third, T, F, T, F, T, F, T, F. Negation Q. T the negation F, T the negation F, F the negation T, F the negation T, T the negation F, T the negation F, F the negation T, F the negation T. आता या दोन्हींचं डिजंक्शन आहे. डिजंक्शन मध्ये एफ 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 टी टी एफ 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 ई टी 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 एफ टी टी एफ एफ टी टी एफ 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 ई टी 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 एफ टी. याचा आणि याचं कंडिशनल कंडिशनल मध्ये टी एफ एंट्री फॉल्स येते. टी 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 एफ एफ टी 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 F T T F F T F T T F T T. आता Q आणि R चं कंडिशनल कंडिशनल मध्ये T F एंट्री फॉल्स येते. T T T T F F F T T F F T T T T T F F F T T F F T. P चं आणि याचं कंडिशनल T T T T F F T T T T T T F T T F F T F T T F T T. परत यात निगेशन आहे. T चं निगेशन F, F चं निगेशन T, बाकी सगळे T आहे त्याचं निगेशन F. या दोन्हींचं इक्विवॅलन्स आहे. इक्विवॅलन्स मध्ये दोन्ही सेम असतील तर ट्रू, दोन्ही वेगवेगळे असतील तर फॉल. T F वेगवेगळे, F T वेगवेगळे, T F वेगवेगळे, सगळे ठीक आहे. ऑल F, ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर F. इट इज अ कॉन्ट्रेडिक्शन. नेक्स्ट थेरॉटिकल पार्ट, क्वांटिफाइड स्टेटमेंट्स अँड क्वांटिफायर. विल कन्सिडर टू स्टेटमेंट. देअर एक्झिस्ट अन इवन प्राइम नंबर इन द ग्रुप ऑफ नॅचरल नंबर्स. Now, here we have the phrase there exists. What is the condition? Even prime number. And next one, the group of natural numbers. In the natural number group, we have even prime number. Here, there exists. Or instead of there, we have sums. There exist is called existential quantifier and it is called existential quantified statement. In second case, all natural numbers are positive. Here we have all. The condition is positive. Which are which numbers are positive? Natural numbers. That means here the phrase is for all, or instead of that we can have every. It is called universal quantifier. It is called universal quantifier. The symbol is like this. Universal quantifier, and with universal quantifier we have universal quantified statement. See again, quantified statements and quantifier. We have two statements. P, there exists an even prime number in the group of natural number. We have this phrase, there exists. Or sometimes, sum. It is called existential quantifier. Symbol is like this.
and the statement is called existential quantified statement. Secondly, Q. All natural numbers are positive. Here the phrase is all. And the condition is positive. Which should be positive? Natural numbers. All. किंवा फॉर ऑल किंवा त्याच्याऐवजी एव्हरी असू शकतं. हा युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, याचा सिम्बॉल हा आहे. आता युनिव्हर्सल क्वांटिफाईड स्टेटमेंट इज ट्रू इफ इट इज सॅटिस्फाईड बाय सॅटिस्फाईड फॉर ऑल व्हॅल्यू. युनिव्हर्सल क्वांटिफायर कधी ट्रू असतो? तर तो सगळ्या व्हॅल्यूजने सॅटिस्फाय झाला पाहिजे. एक्झिस्टेंशियल क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू कधी असतं? इट इज सॅटिस्फाईड फॉर ॲटलीस्ट वन ऑफ द व्हॅल्यू. कमीत कमी एका व्हॅल्यूने सॅटिस्फाय झालं तर युनिव्हर्सल क्वांटिफाईड एक्झिस्टेंशियल क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असतं. इन शॉर्ट, क्वांटिफायर दोन प्रकारचे, एक्झिस्टेंशियल म्हणजे देअर एक्झिस्ट किंवा सम, हे जर असेल तर एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर त्याचा सिम्बॉल हा. युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल किंवा युरी असेल तर युनिव्हर्सल क्वांटिफायर याचा सिम्बॉल हा. आणि युनिव्हर्सल क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असण्यासाठी ते सगळ्या व्हॅल्यूजने सॅटिस्फाय झालं पाहिजे. एक्झिस्टेंशियल क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असण्यासाठी ते कुठल्या एका व्हॅल्यूने सॅटिस्फाय झालं तरी सफिशियंट आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येते. सी फर्स्ट क्वेश्चन इन एक्झरसाइज 1.3. इफ ए सेट इज गिवन टू बी 3, 5, 7, 9, 11, 12, दीज आर द एलिमेंट्स इन सेट ए. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द क्वांटिफाईड स्टेटमेंट. फर्स्ट, दिस इज सिम्बॉल फॉर एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर. एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर इज ट्रू इफ इट इज सॅटिस्फाईड बाय ॲट लिस्ट वन ऑफ द व्हॅल्यू. नाव हिअर एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस ए इज इक्वल टू वन. यातल्या कुठल्या एका व्हॅल्यू सॅटिस्फाय झालं तर ट्रूथ व्हॅल्यू टी एक्झिस्टेंशियलसाठी. मग आता 3 नाही होत, 5 नाही होत. 3 - 8 - 5 येतो, 5 - 8 - 3 येतो, 7 - 8 - 1 येतो, पण 9. फॉर 9 बिलॉंग्स टू ए, 9 - 8 इज इक्वल टू 1 इज ट्रू. Therefore, truth value T. Simple. Second, universal quantifier. Universal quantifier सगळे व्हॅल्यू ने सॅटिस्फाय झालं पाहिजे. मग आता चेक करूया. 3 belongs to A. 3² + 3. 3² 9 + 3 इवन नंबर. Then 5 belongs to A. 5² + 5. 25 + 5 = 30. Even number. 7 belongs to A. 7² + 7. 49 + 7 = 56. Even number. 9 belongs to A. 9² + 9 = 81 + 9. Even number. 11 belongs to A. 11² + 11 is even number. 121 + 11 = 132. Even number. And 12 belongs to A. 12² + 12. 144 + 12 = 156. Even number. It is satisfied for all the values. Therefore, truth value T. Then again, existential quantifier. X belongs to A. कुठल्या एका व्हॅल्यू सॅटिस्फाय झालं पाहिजे. काय कंडिशन आहे? x² > 0. कुठला स्क्वेअर लेस देन 0 येतोय का? 3² 9.
5 square 25, 7 square 49, 9 square 81, 11 square 121, 144. Its truth value, yep. Because no square is less than 0. Negative kudla square yet? Nahi. Next one. Universal quantifier. X is even number. Universal quantifier is sagla value ne satisfy zala pahije. 3 even number hai ka? Nahi. 3 belongs to A is not even. Therefore, truth value. Yeah. 3 belongs to A, yatla even number nahi hai, truth value. Ek jari satisfy nahi zale tari truth value yep yete universal quantifier sathi. Putcha existential quantifier. Kutle ek value satisfy hote ka baka? 3 3 ita 3 taka 3 3 jar 9 plus 18 70. 5 sathi nahi hai, 7 sathi nahi hai, 9 sathi नहीं है. 11 30. 11 belongs to A. 3 into 11 plus 8 greater than 40. 33 plus 8 41 are greater than. Truth value obviously true. Universal quantifier, मुझे सागले नहीं satisfy जाला पाजे, पहले value पास उनपा, इते डागा, 3 दार 6 plus 9, greater, 6 plus 9, 15, greater than 40, it is satisfied, for all values, in A, therefore, truth value T. See again. A. 3, 5, 7, 9, 11, 12. Determine the truth value. Existential quantifier asel kutle ekane true zala. Satisfy truth value T. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तो सगळ्यांनी ट्रू झाला पाहिजे. x बिलॉंग्स टू a, x मायनस 8 इज इक्वल टू 1. माता 9 मायनस 8 1 येतो. एका व्हॅल्यूने ट्रू झाला t. युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, सगळ्या व्हॅल्यूने ट्रू झाला पाहिजे. x स्क्वेअर प्लस x प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर ते इवन येतंय, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू t. एक्झिशियल कुठल्या तरी एका व्हॅल्यूने, पण कुठल्याही स्क्वेअर निगेटिव्ह नाही, हे निगेटिव्हचं आहे साईन, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. युनिव्हर्सल क्वांटिफायर इवन, सगळे इवन आहेत का? तर 3 इवन नाही, 5 इवन नाही, म्हणजे एकाने सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. एक्झिशियल क्वांटिफायर कुठल्या एकाने सॅटिस्फाय झालं तर ट्रू. इथे बघा, ह्या चार व्हॅल्यू जोडल्या, पाचवीने जर पाहिलं 3 इंटू 11 याच्यात टाका, 3 इंटू 11 प्लस 8 41 ग्रेटर दॅन 40, ट्रूथ व्हॅल्यू टी. युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, तो सगळ्यांनी सॅटिस्फाय झाला पाहिजे. प्रत्येक व्हॅल्यू पुटअप करून पहा, 2 3 दार 6 प्लस 9 15 ग्रेटर दॅन 40, सगळ्यांसाठी येतं. धरपूर ट्रूथ व्हॅल्यू टी.